दम आहे. जर गुजरातला महाराष्ट्रातील उद्योग गेले नाहीत तर श्वेतपत्रिका काढा आणि 8 दिवसाच्या आतमध्ये काढा. दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाऊ द्या. अरे तुमची अस्मिता तुम्ही गुजरातला गहाण ठेवली. गुजरातच्या चरणी रोज जाऊन पाया पडताय. देवेंद्र फडणवीस जी आहे जे निवडणुकीच्या तोंडावर आदिवासी युनिव्हर्सिटी स्थापन करण्याचा निर्णय घेत आहे. पुढच्या कदाचित कॅबिनेटला हा निर्णय येईल आणि ती युनिव्हर्सिटी नागपुरामध्ये गडचिरोलीला होणे अपेक्षित असताना गोंडवाना युनिव्हर्सिटीनी तशा पद्धतीचा प्रस्ताव पाठवला आहे. परंतु त्या आदिवासी युनिव्हर्सिटी ही नाशिकला सुरू करायचा निर्णय या सरकारने घेतलेला आहे. मी याचा तीव्र शब्दामध्ये निषेध करतो. विदर्भामध्ये आदिवासी समाजाची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. करायचंच होतं तर ते इथे करायला पाहिजे होतं. कर्नाटकामध्ये कॅबिनेटचा निर्णय झाला आणि 1,000 कोटी रुपये अनुसूचित जमातीच्या युनिव्हर्सिटीसाठी दिले गेले. त्याची काफी मारण्याचं काम महाराष्ट्र करतो आहे. परंतु ते नाशिकसारख्या प्रगत शहरातून उपयोग काय? गडचिरोलीसारख्या आदिवासी बहुल दुर्गम भागात जर ही युनिव्हर्सिटी आली तर आदिवासी समाजाला त्याचा उपयोग होईल आणि आदिवासी समाज त्याचा विद्यार्थ्यांना त्याचा निश्चितपणे फायदा होईल. मी सरकारला आणि मुख्यमंत्र्यांनाही माझी थेट विनंती आहे आणि उपमुख्यमंत्र्यांनाही की तुम्ही सर्व तिकडच्याच बाजूला नेत आहे उद्योग तिकडे सगळे तिकडे. तर गडचिरोलीसारख्या दुर्गम भागामध्ये हे आदिवासी विभाग आदिवासी समाजासाठी स्वतंत्र जे विद्यापीठ आहे ते गडचिरोलीला व्हावं आणि या समाजाला आपण न्याय द्यावा. तुम्ही नाशिकला नेत असाल तर त्यामागे तुमचा स्वार्थ वेगळा आहे. त्यामागे तुमची भूमिका जी आहे ती का तिकडे नेण्याची आहे हे स्पष्ट आपण केलं पाहिजे. आदिवासी संशोधन प्रशिक्षण संस्थेच्या सेंटर मिळवण्यासाठी 3 लाख रुपये जे आहे ते त्या सल्लागाराच्या टेंडर काल मी बोललो त्याची व्हिडिओ क्लिप आली. 1 सेंटरसाठी 3 लाख रुपये मोजा असं अधिकारी फरमान करत आहेत. ते सगळीकडे व्हिडिओ क्लिप त्याची आता पसरलेली आहे. म्हणजेच वरचेही खात आहेत खालचेही काही आम्ही शांत बसणार नाही. तुम 5 खाते हो तो हम 3 खाएंगे पर हम भूके नहीं रहेंगे हम छोडेंगे नहीं किसी को. हे सगळे जे चाललं आहे हा राज्य विकण्याचंच काम प्रशासन आणि शासन मिळून करताय हे याचं उदाहरण आहे. म्हणजे विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देणारी तेही ट्रायबलच्या विद्यार्थ्यांना आणि त्याचे ते अध्यक्ष आहेत ते कमिशनर सगळा तारटी बार्टीपासून महाज्योतीपर्यंत सगळ्या संस्थांना संस्था निवडीचं काम त्यांच्याकडे दिलं आहे त्याचा अध्यक्ष त्यांना केलेला आहे. आणि तुम्हाला यातून हे स्पष्ट होत आहे की इथे विद्यार्थ्यांच्या प्रशिक्षण संस्था ज्या आहेत तिथूनही हे पैसे खाणार ह्या कोणाला सोडायचं नाही आणि भ्रष्टाचार केल्याशिवाय राहायचं नाही हा सर्रास महाराष्ट्राचा महाराष्ट्रामध्ये ही जो माझेलपणा आहे तो यामध्ये स्पष्ट दिसतो आहे. नाही एकही सेंटर विदर्भात नाही. मी काल मागणी केली आणि जे स्पर्धा परीक्षेसाठी UPSC MPSC याचे ट्रेनिंग सेंटर विदर्भात आपण असले पाहिजेत नागपुरात असले पाहिजेत. महाज्योतीचं नागपुरात आहे आणि सेंटर मात्र ट्रेनिंगचं पुण्यात आहे. नागपूरचं मुख्यालय OBC बोल कोण आहे तर विदर्भ आहे आणि महाज्योतीचं कार्यालय विदर्भात आहे मुख्य कार्यालय. मी मंत्री असताना आणलेलं आहे परंतु तिकडे ट्रेनिंग सेंटर मात्र पुण्यात द्यायचं. म्हणजे या विदर्भातल्या पोरांनी पुण्यात जाऊन ट्रेनिंग घ्यायची पुण्यात जाऊन प्रशिक्षण घ्यायचं हा उपराटा कारभार काय करता येते. हे काय OBC काही हितेशी आहेत? OBC मतं पाहिजेत बहुजन समाजाची आणि यांना त्याचे बाकी काही त्यांना देणं घेणं नाही या कोणाची त्यांना काळजी नाही. इन्फ्रास्ट्रक्चरच्या नावाखाली करोडो रुपये घालून उद्योगाला पूरक व्यवस्था जर करत नसतील आणि गुंतवणुकीची भाषा वापरत असतील तर यांचा हा पोकळपणा आहे. हा हे जो काही दावा केला आहे तो तकलादू आहे हे आता स्पष्ट झालेलं आहे. हे उद्योग जर गुजरातच्या दिशेनं जात आहे आत्तापर्यंत 17 उद्योग केले. मी त्या मंत्र्यांना सांगितलं उद्योगमंत्र्यांना तुम्ही श्वेतपत्रिका काढणार होतात तुमच्यामध्ये दम असेल ना ती श्वेतपत्रिका काढा. घोषणा काय करताय हाऊसमध्ये?
सभागृहाच्या पटला हाऊसमध्ये तुम्ही घोषणा केली की आम्ही या संदर्भात हे खोटं बोलतायत विरोधक म्हणून सांगितलं, आणि तुम्ही त्यामध्ये श्वेतपत्रिका करण्याचा, व्हाईट पेपर प्रकाशित करण्याचं तुम्ही सांगितलं होतं. तुमच्या दम असेल आणि दम आहे, जर गुजरातला महाराष्ट्रातील उद्योग गेले नाहीत तर श्वेतपत्रिका काढा आणि 8 दिवसाच्या आतमध्ये काढा. दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाऊ द्या. अरे तुमची अस्मिता तुम्ही गुजरातला गहाण ठेवली, गुजरातच्या चरणी रोज जाऊन पाया पडताय आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान विकताय, हे त्याचंच लक्षण आहे. खरं तर पुन्हा एक महत्त्वाचा विषय होता की गडकरी साहेबांनी स्टेनलेस स्टीलचा पुतळा उभारला असता तर तो पुतळा कोलॅप्स झाला नसता. पण मी आत्ता माहिती घेतली, त्या पुतळ्याच्या इस्टिमेटमध्ये स्टेनलेस स्टीलच होता. माहिती घेतली आणि स्टेनलेस स्टीलऐवजी त्यांनी लोखंड लावला आणि त्यांनी तो भ्रष्टाचार केल्याची माहिती माझ्यापुढे आलेली आहे. म्हणजे मूळ इस्टिमेटला जी प्रोव्हिजन होती ती स्टेनलेस स्टीलवरचीच होती, कारण तो समुद्राच्या काठावरचा पुतळा असल्यामुळे. पण यातून पैसे खाण्यासाठी, कमिशन खाण्यासाठी स्टेनलेस स्टीलऐवजी लोखंड लावल्या गेला आणि त्यातून भ्रष्टाचार केला, हे आता ओपन झालेलं आहे. एकदा गणेश भक्तांना सगळ्यांचं फायनल जरा सुरू. मी सर्व आज गणेशजीच्या स्थापनेच्या निमित्तानं, गणेश बाबाच्या आगमनाच्या निमित्तानं महाराष्ट्रातील सर्व जनतेला आमच्या विघ्नहर्त्याच्या चरणी प्रार्थना करतो की आम्हाला सुखी ठेव, आमच्या महाराष्ट्राला सुखी ठेव, संकटापासून मुक्त कर. आणि सर्व माझ्या गणेश भक्तांना मनापासून हार्दिक शुभेच्छा, धन्यवाद, नमस्कार. गणपती आम्ही 12:30 सुरू करतो.